डायरेक्टर पदी आम्ही नियुक्ती झालो होतो. आपल्याला सांगू इच्छितो की आग्रवड व्यापारी पदसंस्था आमची 2016 स्थापना झाली आणि 2017 ते 2017 काही त्रुटींना आढळलं आजपर्यंत व्यवस्थित चालू आहे. व आमचे संस्थेचे चेअरमन पवन राधेश्यामजी पोद्दार हे सातत्याने चेअरमनपदी नियुक्ती झाली आणि व्हाईस चेअरमन आमचे जयदीप खांतरिया यांची नियुक्ती झाली आणि पवन राधेश्यामजी पोद्दार हे सातत्याने 2016 चेअरमन आहे. गोरगरीब व होतकर लोकांना आम्ही इथे पैशांची व्यवस्था करून देतो व पतसंस्था हे सर्व व्यापारी मंडळ आणि गावाच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना एक चांगला सहकार्य असतं आणि पूर्ण पारदर्शक व्यवहार आजपर्यंत घडून आला आहे. आणि आजपर्यंत जसं आज धुळे शहरात पतसंस्थाचं जसं कोलॅप झालेलं आहे तसं या पतसंस्थेबद्दल तुम्हाला कुठेही ऐकण्यात येणार नाही आणि पारदर्शक व्यवहार सातत्याने चालू आहे आणि कुठलाही आपल्याकडे लोकांचं काही कंप्लेंट नसताना आम्ही हे सातत्याने वाटचाल करत आहोत आणि तुम्हाला ॲश्युरन्स देऊ आम्ही की आज आग्रवड व्यापारी पतसंस्था जशी आजपर्यंत चालू आहे तसे पुढेही चालू राहणार आहे. नवीन बोर्डाची आज नियुक्ती झाली त्याच्या सर्वांना अभिनंदन देऊ इच्छितो आणि आमच्या संस्थेच्या वतीने कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार तुम्हाला कधीच आढळणार नाही आणि तुम्ही जसं लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि लोकांनी आमच्यावर प्रेम दाखवलं ते सातत्याने कायम राहू आणि लोकांनी आपली जे पतसंस्थेबद्दल पतधोरणाबद्दल जी गैरसमज आहे ते दूर करावं आणि पतसंस्था ही जी आग्रवड व्यापारी पतसंस्था आहे ही सातत्याने चांगल्या रूपाने चालते आणि तुमच्या आशीर्वादाने सहकार्याने व्यापारी मंडळ गोरगरीब सर्वांना पुढे असंच सहकार्य लागेल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि पतसंस्था नियमाप्रमाणे जसं आजपर्यंत चालू तसं पुढे चालू राहील. धन्यवाद. निवडणूक निर्णय अधिकारी असे घोषित करतो की आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या संस्थेच्या चेअरमनपदी पवन राधेश्याम पोद्दार आणि व्हाईस चेअरमनपदी जयदीप सुभाष यांची अविरोध निवड झालेली आहे.